नमस्कार बंधू भगिनींनो मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो दोन हजार बावीस सालातील पितृपक्ष दहा सप्टेंबरपासून सुरू होऊन पंचवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सर्व पित्रे आमश्याला त्याचा शेवट होत आहे शास्त्राची अशी मान्यता आहे की या काळात तुमचे वंशज वेगवेगळ्या पशुपक्ष्याच्या रूपात पृथ्वीवरती अवतरित असतात व आपल्या वंशजाकडून श्राद्धाच्या अन्नाची अपेक्षा करून घराच्या आजूबाजूला फिरत असतात त्यांना जर अन्न मिळाले तर ते तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात व नाही मिळाले तर शाप देऊन निघून जातात मग तुमचे पित्र अशा कोणकोणत्या पशुपक्षाच्या रूपात तुमच्या घराजवळ येतात व आल्यास काय करावे ते आता आपण पाहूया तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारील घंटेचे बटन अवश्य दाबा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अदोगर तुम्हास मिळतील तशीच माझी सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे की ज्यांना कोणाला माझ्याशी फोनवरती बोलायचं आहे त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे कावळा जर तुमच्या घराच्या आसपास येऊ लागला व कर्कश आवाजात जर ओरडू लागला तर पितर नाराज आहे असे समजावे व लगेच त्या कावळ्याला दही भात व गव्हाची चपाती खाऊ घालावे असे केल्याने तुमचे पितर देवता खुश होतात व आशीर्वाद देतात जर अचानकपणे गायी तुमच्या दारात आली आणि तीही पितृपक्षात तर हा खूपच शुभ संकेत समजावा व लगेच त्या गायीला हळद कुंकू लावावे व तिला गूळ व हरभऱ्याचे डाळ खाऊ घालावी त्यामुळे पितरदेवता तुम्हाला आशीर्वाद देऊन निघून जातात जर समजा एखादा अनोळखी कुत्रा तुमच्या दारात येऊ लागला अनोळखी म्हणजे पाळ्याला नाही अनोळखी जो तुम्ही कधी पाहिला नाही तो अचानक दारात आला आहे तर समजा की तुमचे वंशज कुत्र्याच्या रूपात तुमच्या दारात आलेत अशा वेळी त्या कुत्र्याला धुडकावून लावू नका मारू नका त्याला पोटभर अन्न खाऊ घाला मात्र शक्यतो अन्न ताजे असावे मांसाहार नसावा जर समजा एखादे वानर किंवा माकड तुमच्या दरवाज्यात किंवा खिडकीत येऊन घरामध्ये डोकावून पाहू लागले तर त्याला भाकरी चपाती किंवा फळे खाऊ घाला त्यामुळे पितरदेवता खुश होतात व आशीर्वाद देतात जर तुमच्या दारात एखादा अनोळखी गरजवंत मनुष्य येऊन अन्न किंवा दक्षिणेची मागणी करू लागला तर त्याला ते अवश्य द्या कारण तुमचे पितर कोणत्याही रूपात तुमच्या घरी येतील म्हणून दारात येणाऱ्या पशुपक्षी मनुष्यांचा कोणत्याही स्वरूपात अनादर करू नका त्यांना अन्न दक्षिणा जे काय त्यांना हवे असेल ते देऊन त्यांना खुश करा तर कसे वाटले आजचे व्हिडिओ या संदर्भात मला कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय आदिशक्ती